सबकली मला त्या विजेच्या प्रकाशात दिसलं विजेनंतर गडगडताना तेवढ्यात मला त्या विजेच्या प्रकाशात दिसलं काय दिसलं काय दिसलं नाही मला माहितीये मी तुमच्यासाठी विचारलं मला दिसलं एक मोठ आवाज होऊया उंदीर आहे ते फार्म हाऊस वरती जाम उंदीर झाले तो विकायला काढला उंदीर फार्म हाऊस वर मला वाटलं होतच काहीतरी फालतुगिरी असणार बाष्कळपणा असणार लोकांचं तस घाबरल्याचं आवडून तुम्हाला बरं वाटावं म्हणून अभिनय करत होतो ऍक्टिंग करत कसं जमलं मला अभिनय मी घाबरलो वाटलो की काय परत ऍक्टिंग केलीत ना डोरबेल डोरबेल वाजली बघतो आता परत ऍक्टिंग केलीत ना माहिती होतो मिसेस मोरे आमचं हे आलेत ना इथे आलोय इथंच आहे तू काय पाटला गाव रस्तेस का माझ्या पाटला करीची काय गरज आहे मग तुम्ही कुठल्या वेळेस कुठे असू शकता हे मी अगदी अचूक सांगू शकते हाऊ मिसेस मोरे मला ना तुमचा हा स्वभाव खूप आवडतो मला सुद्धा तुमच्यासारखी सांभाळून घेणारी बायको मिळते मेल मेल नक्की मेल बर तुम्ही जेवलात का नाही अजून नाही आपल्याला जेवायचं नाहीये का येतोच चला तू हो पुढे लवकर पाठवा रे यांना बाय द वे मी घाबरल्याचा अभिनय करत होतो खरंच काढी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपलीयस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कसं असत ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स नाईस सॉरी इट्स ओके हे एक सॉरी
थँक यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस. अरे आपले मित्र आहेत ना त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा हो चल.